नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल जम्मू काश्मीर सर्कलमध्ये GDS पदाच्या 266 जागेसाठी भरती आलेली आहे. तर या भरतीसाठी कोणकोण अप्लाय करू शकते, त्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन फी काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, ते आता आपण ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी बघूया. चला तर मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर बघा, जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल तर नेम ऑफ द पोस्ट काय आहे, ग्रामीण डाक सेवक, आणि त्या कुठं आलेल्या आहेत, जम्मू अँड काश्मीर पोस्टल सर्कल डिपार्टमेंट, आणि वॅकन्सी किती आहे, 266. त्यानंतर बघा, इथं जर एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला आपण तर तुमचे मिनिमम 10वी असली पाहिजेत, आणि सोबत जर तुम्ही कॉम्प्युटरचा एखादा कोर्स केला असेल तर अतिउत्तम, तुम्हाला तो नंतरसुद्धा करता येतो. त्यानंतर बघा, एज लिमिटचा जर विचार केला तर कमीत कमी वय पाहिजे तुमचं 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्ष. बाकी जे काही कॅटेगरीसाठी रिझर्वेशनमध्ये सूट दिलेली असते एजमध्ये, तर ते तिथं मान्य करण्यात येत आहे. त्यानंतर बघा, आपण जर ॲप्लिकेशन फीचा विचार केला तर ओपन OBC EWS मेल किंवा मग ट्रान्समेन याच्यासाठी 100 रुपये फी असणार आहे. बाकी ज्या पण कॅटेगरीचे उमेदवार आहेत मग त्याच्यामध्ये सगळ्या फिमेल आल्या, त्यानंतर ट्रान्सवुमन आल्या, SC कॅटेगरीचे उमेदवार, ST कॅटेगरीचे उमेदवार किंवा मग PWD कॅन्डिडेट आहे, त्यांच्यासाठी 1 रुपयासुद्धा इथं फी लागणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्हाला हे जे काही स्क्रीनवर PDF दिसत आहे तर ही PDF तुम्ही पाहून घ्या. याच्यामध्ये जॉब प्रोफाईल दिलेलं आहे, त्यानंतर पेमेंट किती असणार आहे तुम्हाला मंथली, परत कुठं कुठं वॅकन्सी आहेत, सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला लास्ट डेट कधी आहे ही फॉर्म भरण्याची, सगळं काही या PDF व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही ही संपूर्ण PDF वाचून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला सगळं काही कळणार आहे, त्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला लँग्वेज कोणती पाहिजे, कोणत्या राज्यानुसार, सगळं काही या PDF दिलेलं आहे. चला तर मग आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आता बघणार आहोत. सर्वप्रथम बघा, तुम्हाला apost.in ही जे काही वेबसाईट दिसत आहे तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं step 2 अप्लाय, तुम्हाला इथं 3 स्टेप असणार आहेत. तर इथं जे काही पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची, तर या रजिस्ट्रेशनवर तुम्हाला यायचं आहे, कारण की आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म इथं ओपन होणार आहे. ठीक आहे, तर बघा, इथं तुम्हाला ॲप्लिकंट नेममध्ये तुमचं जसं 10वीच्या मार्कशीटवर नाव असते अगदी तसं नाव इथं टाकून घ्यायचं संपूर्ण. त्यानंतर जसं 10वीच्या मार्कशीटवर तुमच्या बाबाचं नाव आहे तसं टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे मेल ऑर फिमेल, तर ते सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं ट्रान्झेंडर असेल तरीसुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं जे काही कम्युनिटी आहे तुमची, तर कम्युनिटी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओपन OBC SC ST तुम्हाला मी आधी सांगितलं, तुमची जशी कम्युनिटी असणार त्यानुसार तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फी लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं तुम्हाला RU पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात का, जर असाल तर येस करा, नसाल तर नो करा. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला बाकीचे डिटेल इथं भरून घ्यावी लागते. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुम्हाला आता सर्कल इन विच 10 क्लास पास, तर तुमचं जे काही सर्कल आहे म्हणजे तुम्ही कोणतं राज्यामधून पास झाले 10वी, तर ते तुम्हाला स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इयर ऑफ पासिंग 10 क्लास, तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाले तर ते वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, वर्ष सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्हाला आता कॅन यू राईड अ बायसिकल, तर तुम्हाला इथं काय करायचं, येस करायचं, म्हणजे तुम्ही इथं मोटरसायकल चालवू शकता का. त्यानंतर बघा, वेदर एम्प्लॉईड, जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर येस करा, नसाल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला हा जो काही कॅप्चा कोड दिसत आहे हा कॅप्चा कोड इथं भरून घ्यायचा, आणि त्यानंतर प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर जशी तुम्ही इथं डिटेल टाकली ती तुम्हाला इथं दिसणार आहे, ती बरोबर आहे का नाही ती व्यवस्थित पाहून घ्यायची. त्यानंतर इथं खाली जे काही ओके बटन आहे तर ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन दोन्ही ॲक्सेप्ट करायचे आहेत, आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्या स्क्रीनवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि बाकी डिटेल इथे येणार आहे. तर हा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तुम्हाला हा नोट डाऊन करून घ्यायचा आहे, याचा तुम्हाला मेसेजसुद्धा येणार आहे, हवं तर तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता. जर तुमचा नंबर याआधीच रजिस्टर असेल किंवा मग तुम्ही इंडिया पोस्टवर याच्या आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांना समोरचा फॉर्म कसा भरायचा ते मी आता तुम्हाला सांगतो. तर बघा, त्यांनी काय करायचं, रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला फॉरगॉट रजिस्ट्रेशन नंबर ऑर PID क्लिक हिअर, हे जे काही तुम्हाला क्लिक हिअर दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हिअर या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर असं काही येणार आहे. तर तुमचं बघा, ॲप्लिकंट नेममध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे तसं. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करून घ्यायचे, आणि तुमचं 10वीचं जे काही इयर आहे इयर ऑफ पासिंग, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही याच्या आधी जे काही रजिस्ट्रेशन केलं तर त्या रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण की हा रजिस्ट्रेशन नंबरचा आता आपल्याला नंतरचा फॉर्म भरताना काम पडणार आहे. ठीक आहे,
तर अशा प्रकार तुमचं जे काही ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल आधीच तर तुम्हाला असा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवायचा आहे. आता आपण फी पेमेंट कशी करायची ते आपण बघूया. ज्यांना म्हणजेच ज्यांची कॅटेगरी दुसरी आहे म्हणजेच ओबीसी ओपन किंवा मग ईडब्ल्यू एस कॅटेगरी नसेल तर त्यांना इथं पेमेंट करायचं काम नाही. ठीक आहे, तर ज्याला पेमेंट कशी करायची ते आता आपण पाहूया. आता बघा तुम्हाला इथं होमपेजवर जायचं आहे. आता जे काही दुसरी स्टेप आहे स्टेज टू फी पेमेंट, तर बघा ज्यांना इथं फी लागणार आहे त्यांनी काय करायचं फी पेमेंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमचा जो काही इथं रजिस्ट्रेशन नंबर होता तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे खाली जे काही मेक पेमेंट आहे तर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं. बघा तुमची सगळी डिटेल इथं येणार आहे. त्यानंतर परत एकदा मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचं जे काही पेमेंट्स ऑप्शन आहे तर हे पेमेंट्स ऑप्शन तुम्हाला येणार आहे. तुम्ही तुमचं जे काही मोबाईलचं पेज आहे जर तुम्ही मोबाईलवरून भरत असाल तर मग ते डेस्कटॉप साईट याच्यावर करून घ्यायचं. त्यानंतर बघा इथं पेमेंटच्या भरपूर मेथड येतात तर तुम्ही कोणत्याही मेथडने तुमचं जे काही पेमेंट आहे तर 100 रुपयाचं पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. तुम्हाला 100 रुपयामध्ये इथं 5 ठिकाणी अर्ज टाकता येणार आहे. असे तुम्हाला 20 ठिकाणी अर्ज टाकता येतो. त्यासाठी तुम्हाला 4 वेळा पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमच्या मनावर आहे तुम्हाला 1 वेळा पेमेंट करायचा का 2 वेळा का 3 वेळा का 4 वेळा. ठीक आहे, पेमेंट करणं झाल्यानंतर आता तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो नंतर कसा भरायचा ते मी आता तुम्हाला सांगतो. परत बघा तुम्हाला इथं होमपेजवर यायचं आहे. आता जे काही स्टेप 3 आहे अप्लाय ऑनलाईन, तर या अप्लाय ऑनलाईन या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय ऑनलाईन या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही फॉर्म आहे तर ह्या एवढ्या स्टेपमधून जाणार आहे. तर काय करायचं व्हेरिफिकेशन डिटेलमध्ये तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर होता तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला याच्या या फील्डमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सर्कल अप्लाईंग फॉर, तर बघा सध्या जम्मू अँड काश्मीरचा जागा आलेला आहे तुम्हाला जम्मू अँड काश्मीरमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर सबमिट हा जो काही ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी जाणार जो काही तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तर ओ टी पी तुम्हाला काय करायचं इथं जे काही एंटर ओ टी पी या फील्डमध्ये टाकायचं आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमचा इथं ॲप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होणार आहे. तर ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा इथं जो काही प्रेझेंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. तर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस हा जो काही ऑप्शन आहे तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा जसा प्रेझेंट ॲड्रेस आहे तसाच मग परमनंट ॲड्रेस येणार आहे आणि तो जर वेगळा असेल तर मी टिक मार्क काढायची आणि तुमचा परमनंट ॲड्रेस जसा प्रेझेंट ॲड्रेस भरला तसा तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं क्वालिफिकेशन डिटेल, तर तुमचा सिलेक्ट बोर्ड याच्यामध्ये बघा तुमचा जे काही बोर्ड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 600 मार्क. तुम्हाला तुमचे 10वीचे मार्कशीट पाहिजे त्याच्यावर 600 मार्क आहेत का 500 मार्क आहेत का 650 मार्क अशानुसार तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा काही इथं 650 ऑप्शन आहेत काही 700 आहेत काही 750 आहेत. तुम्हाला मार्कशीटवर टोटल मार्क मोजायचे आहेत किती आहेत. तुमचा बेस्ट ऑफ 5 असला तरी तुम्हाला इथं 600 मार्क सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्ट रिझल्ट टाईप याच्यामध्ये बघा तुम्हाला मार्क्स सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा जसे तुम्ही मार्क्स सिलेक्ट केला त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल इथं भरावी लागते. त्यानंतर बघा तुम्हाला इथं सायन्समध्ये तुम्हाला जेवढे विज्ञानमध्ये मार्क पडले 100 रुपये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेकंड लँग्वेज हिंदी हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे हिंदीमध्ये जेवढे मार्क पडले ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती पडले 100 रुपये ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. ठीक आहे, जर तुमचं मॅथमॅटिक्स 150 असेल मग तुम्हाला इथं 150 ऑप्शन येणार आहे. त्यानंतर बघा फर्स्ट लँग्वेज तुम्हाला मराठी म्हणून सिलेक्ट करायचे आणि मराठीमध्ये जेवढे मार्क पडले त्यापुढे तुम्हाला ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर थर्ड लँग्वेज इंग्लिश, जेवढे इंग्लिशमध्ये मार्क पडले ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर सोशल सायन्समध्ये 100 रुपये किती मार्क पडले ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुमचा सी जी पी नसेल तर मग ते ही जे काही फील्ड आहे तुम्हाला ही कोरी ठेवून द्यायची. ठीक आहे, त्यानंतर बघा आता तुम्हाला इथं तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही जशी कॅटेगरी निवडली परत तुमची कॅटेगरी किंवा जेंडर कसं आहे त्यानुसार तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत याची मात्र तुम्ही काळजी घ्या. तर बघा मी जे काही कॅटेगरी आणि जेंडर निवडलं त्यानुसार इथं बघा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो जो काही असते तुमचा तर फोटो तुम्हाला 50 KB आतमध्ये असला पाहिजे तो आणि त्याची डायमेन्शन जर बघितली तर 200x230 पिक्सलमध्ये ते असलं पाहिजे. त्यानंतर इथं बघा सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे. सिग्नेचर 20 KB आतमध्ये असले पाहिजे आणि सिग्नेचरची डायमेन्शन किती आहे 140x60 पिक्सल. त्यानंतर बघा तुमची 10वीची जी काय मार्कशीट आहे तर तुम्हाला ती अपलोड करायची आहे. तर मार्कशीटची साईज किती आहे 200 KB आतमध्ये ती असली पाहिजे आणि या सगळ्यांचा फाईल फॉर्मॅट काय असला पाहिजे .jpg. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्ही जर सप्लिमेंटरी मार्क मेमोमध्ये जर पास झाले असाल तर मग तुम्हाला मार्क मेमो 1 अपलोड करायचं आहे आणि जर सेकंडमध्ये सुद्धा जर तुम्ही अप्लाय केला असेल तर मग मार्क मेमो सेकंडसुद्धा अप्लाय करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट असेल जसं की MSCIT CCC तर ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. नसेल तरी पण चालते. तर ते तुम्हाला अपलोड कसं करून घ्यायचे डॉक्युमेंट ते मी आता सांगतो. तर बघा इथं जे काही अपलोड फोटो बटन दिलेलं आहे
तर याच्यामध्ये जे काही चूज फाईल बटन दिलेलं आहे तर या चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा जिथं काही फोटो असेल किंवा मग बाकीचे डॉक्युमेंट ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. जसं की बघा तुम्हाला स्क्रीनवर तुमचा फोटो तुम्हाला इथं दिसत आहे, म्हणजे तुम्ही जो काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. डॉक्युमेंट तो सिलेक्ट झाला का नाही तुम्ही याची खात्री करून घेऊ शकता. असे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचे आहेत जे जे कंपल्सरी आहेत ते, ठीक आहे. त्यानंतर खालचे जे काही डिक्लेरेशन आहे हे सगळे तुम्हाला अक्सेप्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं, इथे जे काही कंटिन्यू बटन आहे तर या कंटिन्यू बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि डॉक्युमेंट अपलोड करताना म्हणजेच रिसर्च करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला जो काही स्क्रीनवर हा व्हिडिओ दिसत आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून घेऊ शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या डॉक्युमेंटची रिसाइज कशी करायची. या व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा जशी तुम्ही इथं कम्युनिटी म्हणजेच कास्ट निवडली त्यानुसार तुम्हाला इथं तुमचं कास्टचं सर्टिफिकेट इथं अपलोड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता. तर बघा तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तर हे 200 KB आतमध्ये असलं पाहिजे आणि त्याची सुद्धा फाईल फॉर्मॅट .jpg तो असला पाहिजे. जर तुमचं OBC सर्टिफिकेट असेल तर मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, याची मात्र तुम्ही दक्षता घ्या. आणि जर सध्या तुमच्याकडे ते नसलंच तर तुम्ही ते काढून घ्या, त्यानंतर फॉर्म भरा. आणि तरीसुद्धा जर तुमच्याकडे ते नसेल तर मग तुमचं जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता. तर बघा चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं, तुमचे जिथं काही सर्टिफिकेट असणार आहे तिथं मग ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यूसुद्धा इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला डिक्लेरेशन अक्सेप्ट करायचे आहेत आणि त्यानंतर कंटिन्यू जे काही बटन दिलेलं खालचं याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्हाला इथं तुमच्या ऑप्शनचे प्रिफरन्स चूज करून घ्यायचे आहेत. तुम्हाला इथं मॅक्झिमम ऑप्शन किती आहेत, 20 ऑप्शन असणार आहेत, ठीक आहे. तर बघा तुम्हाला इथं ऑप्शन 1 सिलेक्ट डिव्हिजन निवडायचं आहे, तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा. तर बघा मी इथं जम्मू हा डिव्हिजन निवडतो. त्यानंतर बघा तुमचे जे काही इथं सिलेक्ट पोस्ट आहे तर सिलेक्ट पोस्टमध्ये तुम्हाला इथं तुमचे जे काही पोस्ट असणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तर ती तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे. तर बघा मी इथं आमला BO OBC कारण इथं OBCची जागा आहे. असेच तुम्हाला जे काही इथं ऑप्शन 2 ऑप्शन 3 ऑप्शन 4 आणि ऑप्शन 5 आहेत असे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर बघा मी एकदा सगळे सिलेक्ट करून घेतो. ऑप्शन फिल करताना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक PDF दिलेलं आहे नोटिफिकेशनची, तर तुम्ही ते अवश्य पाहून घ्यायचे, त्याच्यामध्ये सगळे डिटेल दिलेले आहे. त्यानंतर बघा तुम्हाला 7 प्रिंट हा जो काही बटन दिलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. 7 प्रिंट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा काही तुमच्यासमोर मेसेज येणार आहे. तर बघा तुमचे जे काही इथं तुमचा फॉर्म असणार आहे तर तो तुम्हाला इथं संपूर्ण बघून घ्यायचा आहे, ठीक आहे. तुम्ही तो पाहून घेऊ शकता. जशी तुम्ही इथं डिटेल भरली त्यानुसार इथं तुमचा फॉर्म आलेला असणार आहे. तर बघा इथं तुम्ही किती ऑप्शन फिल केलेले आहेत, तुम्ही इथं 5 ऑप्शन फिल केले आहेत. तुम्ही हवं तर 15 ऑप्शन आणखीनसुद्धा प्रिंट करून घेऊ शकता. तर बघा तुम्हाला काय करायचं, इथं प्रिंट हे जे काही बटन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या ॲप्लिकेशनचं तुम्ही प्रिंटसुद्धा घेऊ शकता. तुमचे जे काही उरलेले 15 ऑप्शन आहेत हे जर तुम्हाला आणखीन फिल करायचे असतील तर बघा परत तुम्हाला होमपेजवर यायचं आहे. होमपेजवर आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करायचं आहे. जसं की आपण सुरुवातीला इथे डिटेल भरली होती तर ती डिटेल तुम्हाला भरायची आणि परत तुम्ही 5 ऑप्शन फिल करू शकता, म्हणजे असे 10 ऑप्शन झाले. त्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे, त्यानंतर 5 फिल करायचे आहेत, परत लॉग इन करून परत 5 फिल करायचे, म्हणजे असे टोटल तुम्ही 20 ऑप्शन भरू शकता. म्हणजेच एकदा लॉग इन केलं तुम्ही तर एका वेळेस फक्त तुम्ही 5 ऑप्शन भरू शकता, म्हणजे तुम्हाला इथं टोटल जी काही सगळी प्रोसिजर आहे तर आणखीन तुम्हाला 3 वेळा लॉग इन करून घ्यावी लागेल, ठीक आहे. तर अशा प्रकार तुमचा जो काही हा फॉर्म आहे पोस्टाचा GDSचा तर तुम्हाला अशा प्रकार तो भरून घ्यायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला जर काय अडचण आली फॉर्म भरताना तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, तुम्ही तो जॉईन करून सुद्धा मला तुमची जी काही अडचण आहे तर ती सांगू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.